पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय। आता या वीर्याच्या बाबतीमध्ये जे परत गैरसमज आहे की वीर्य हे नेहमी घट्ट दुधी रंगाचं असतं, हो दुधी रंगाचं असतं, पण सुरुवातीला वीर्य थोडंसं घट्ट असतं पण अर्ध्या तासानंतर त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया होऊन ते पातळ होतं आणि ते पातळ आणि प्रभावी राहायला पाहिजे। नंतर अनेकांना असं वाटतं की लघवी करताना जर वीर्य बाहेर आलं तर आजार होतात आणि अशक्तपणा येतो। आणि 40 थेंब रक्ताच्या तोडीचा वीर्याचा एक थेंब असतो। आता आपण एक एक गैरसमज बघूया। 40 थेंब रक्त म्हणजे एक थेंब वीर्य, आणि म्हणून आपल्याकडे ब्रह्मचर्याला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि वीर्य नाश म्हणजे मृत्यू असं जणू काही समीकरण झालेलं आहे। हे एकदम चुकीचं आहे। रक्ताचा आणि वीर्याचा काहीही संबंध नाही आहे। ते दोन वेगवेगळे घटक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ते तयार होतात, त्यांचा रंग वेगळा आहे। पूर्वीच्या काळामध्ये मला असं वाटतं की प्रजननाला जे अवास्तव महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यामुळे वीर्याला अवास्तव महत्त्व दिलं, त्यामुळे हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे। अनेक पुरुषांच्या मनामध्ये हा गैरसमज असतो की लघवीच्या वेळेला वीर्य बाहेर जातं आणि त्यामुळे मी कमजोर होईल, आणि ह्याला आपल्याकडे धात जाणे म्हणतात। अनेक पुरुष काय करतात, आपली लघवी एका काचेच्या बाटलीमध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये जमा करतात आणि मग खाली तळाशी एक पांढुरका स्त्राव थर जमा होतो, तो फॉस्फेटचा थर असतो, फॉस्फेट नावाच्या क्षाराचा, जे शरीराला आवश्यक नाही ते मला वाटे किंवा शौच वाटे आणि लघवी वाटे बाहेर फेकलं जातं। हा फॉस्फेट क्षार जो आहे तो लघवी वाटे फेकला जातो आणि तो लघवी जर आपण पकडून ठेवली तर तो लघवीच्या बुडाशी जमतो बाटलीच्या। तर हे नॉर्मल आहे, मुळीच काळजी करू नका। आपल्याकडे असा गैरसमज आहे की धात जाणं म्हणजे कमजोरी येते, तर मुळीच काळजी करू नका। नंतर जेव्हा तुमचं कामोद्दीपन होतं, मग मी तुम्हाला सांगितलं की मूत्रद्वाराच्या टोकाशी जे कौपर ग्लँड असतात या ठिकाणी त्याचा वंगडासारखा स्त्राव बाहेर येतो, तर त्याला मुळीच घाबरू नका। तिसरी गोष्ट अशी की अनेक मुलांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की मी लैंगिक संबंध करत असताना वीर्य बाहेर येताना लघवी पण बाहेर येईल का, कारण मार्ग तर एकच आहे। नाही, निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थित विचारपूर्वक झालेली आहे। या लघवीच्या पिशवीच्या टोकातून जिथून मूत्रमार्ग निघतो त्या ठिकाणी एक स्नायू असतो, अवरोधक स्नायू, आणि ज्या वेळेला तो स्नायू शिथिल होतो त्यावेळेला या लघवीच्या पिशवीतून लघवी बाहेर येतं। आणि वीर्य जेव्हा बाहेर येत असतं तेव्हा मेंदूकडून ह्या मूत्राशयाला संदेश जातो आणि या ठिकाणचा तो जो अवरोधक स्नायू असतो तो आकुंचन पावतो। तो आकुंचन पावल्यामुळे लघवीच्या पिशवीतून लघवी बाहेर येत नाही, फक्त वीर्य बाहेर येतं, आणि त्यामुळे मार्ग जरी एक असेल तरी त्यांची सरमिसळ होत नाही। कधी कधी काय होतं की जेव्हा वीर्य बाहेर येतं तर काही वीर्य ह्या नळीमध्ये तसंच राहून जातं मूत्रमार्गामध्ये, आणि मग थोड्या वेळानंतर जेव्हा तुम्ही लघवी करता त्यावेळेला थोडंसा हा वीर्य बाहेर येऊ शकतं आणि मग तुम्हाला भीती वाटते की माझं वीर्य गळत आहे आणि मी आता कमजोर झालं आहे। मुळी चिंता करू नका, ते नैसर्गिक असतं। कधी कधी काय होतं की तुम्ही मुलं रात्री झोपता आणि सकाळी जेव्हा उठता शौचाला जाताना किंवा लघवी करताना तुमच्या लक्षात येतं की या लिंगाच्या टोकातून चिकट पांढरा स्त्राव बाहेर येतो आहे। रात्रभर तुम्ही जेव्हा झोपलेले असता तेव्हा लघवीच्या पिशवीमध्ये लघवी तुंबलेली असते किंवा आतड्यांमध्ये, इथे मागे आतडे असतात, त्यांच्यामध्ये मल जमा झालेला असतो आणि त्याचा ताण या वीर्यकोशावरती प्रॉस्टेट ग्रंथीवरती होतो, त्यामुळे तुम्ही जेव्हा जोर करून लघवी करता तेव्हा थोडंसं वीर्य त्याच्यातनं बाहेर येऊ शकतं। त्यांनी काहीही नुकसान होणार नाही आहे, अजिबात चिंता करण्याचं कारण नाही आहे। आता ह्या अंडाशी जे आहेत तुमचे वृषण, ह्या अतिशय शरीराचा नाजूक भाग आहे आणि पुष्कळदा त्याला कधी मार लागला किंवा तुम्ही कधी सायकलिंग करताय, खूप हार्ड सीट असेल किंवा हॉर्स रायडिंग करताना जखम झाली तर ते वृषणामध्ये खूप दुखायला लागतं
कधी कधी त्या वृषणांचा जंतुदोष होतो. विशेषतः जी मुलं एकापेक्षा जास्त मुलींशी लैंगिक संबंध करतात किंवा वेश्यांकडे जातात तर त्यांना गुप्तरोग होतात आणि त्यांच्या वृषणांवरती सूज येऊ शकते. किंवा काही मुलांना गालगुंड होतात, म्हणजे मम्स जेव्हा होतात ते मम्सचे जे विषाणू असतात त्याच्यामुळे वृषणांचा पण जंतुदोष होऊ शकतो. त्याही वेळेला तुमच्या अंडाशयामध्ये किंवा वृषणामध्ये खूप दुखू शकतं. कधीकधी तुमच्या या वयामध्ये मनामध्ये प्रचंड लैंगिक इच्छा असते, वारंवार तुमचं लिंग ताठ होत असतं आणि लिंगामध्ये रक्तपुरवठा जास्त होत असतो आणि त्याचा ताण वृषणांवरती पडतो आणि त्यामुळे सुद्धा वृषण थोडेसे दुखतात. तर दुखत असतील वृषण तर साधी पॅरासिटामॉलची गोळी घेऊ शकता. खूप जास्त दुखत असेल आणि त्यासोबत लघवीमध्ये जंतुदोष असेल किंवा लघवीमधून पूसारखं पाणी बाहेर येत असेल त्याचा अर्थ जंतुदोष आहे अशा वेळेला किंवा ताप येत असेल तर डॉक्टरांना दाखवा. किंवा वारंवार काम उद्दीपन होतं आहे आणि खूप सारा रक्तपुरवठा लिंगामध्ये जमा होतो आहे तर अशा वेळेला हस्तमैथून करा. हस्तमैथून केल्याने वीर्य बाहेर येतं आणि मग तुमच्या मनावरचा लैंगिक ताण हलका होतो आणि वीर्या लिंगामध्ये जमा झालेलं रक्त परत शरीराकडे जातं आणि त्यामुळे वृषणामधलं दुखणं कमी होतं. मग आम्ही तुम्हाला सांगितलं की लिंगावरची जी चामडी असते ती समोरच्या भागाला वर जाते, मागच्या बाजूला मात्र जे शिसलं मुंड असतं त्याला ती चामडी चिपकलेली असते. कधीकधी घाईघाईने लघवी करताना किंवा घाईघाईने लैंगिक संबंध करताना ती लिंगावरची चामडी जेव्हा तुम्ही जोरात ओढता तर मागच्या बाजूला जिथे ती चामडी चिपकलेली आहे तिथे ते जखम होते आणि ती जखम झाल्यामुळे ती चामडी फाटते आणि त्याच्यातून थोडासा रक्तस्राव व्हायला लागतो. तर अशा वेळेला अजिबात घाबरू नका. तिथे बोटाने किंवा तुमच्याकडे रुमाल असेल तर त्याच्याने तुम्ही दाब देऊ शकता. कापूस असेल तर कापसाने तिथे दाब देऊ शकता. 3-4 मिनटामध्ये ते रक्त थांबतं पण त्याच्यानंतर पुढचे काही दिवस 5-6 दिवस ती जखम पूर्ण भरून येईपर्यंत हस्तमैथून किंवा संभोग हे टाळायला पाहिजे. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.